हाय, माझं नाव अतित धायगुडे. मी 2019 ला केशवनगर एरियामध्ये आलो होतो. सो तेव्हापासूनच मी सर्च करायला सुरुवात केली होती केशवनगर एरियामध्येच, आणि मी इथे भरपूर प्रोजेक्ट तेव्हापासून सर्च करत होतो. तर जवळपास 6 ते 7 प्रोजेक्ट मी इथे एक्सप्लोअर केले. तर त्यामध्ये मला व्यंकटेश ग्रॅफिटी हा प्रोजेक्ट जो होता तो मला चांगला हॅपनिंग वाटला होता. सो मी 1 सप्टेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा इन्क्वायरी केली होती, तेव्हा विजय जाधव म्हणून सेल्फ रिप्रेझेंटेटिव्ह होते, त्यांनी मला गाईड केलं होतं. तेव्हा व्यंकटेश ग्रॅफिटी एलाइट अंडर कन्स्ट्रक्शन होती, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की 20 डिसेंबर त्याचा प्रोजेक्ट कम्प्लीट होईल. बट नंतर तरी मी थोडा वेळ होल्डवर टाकलं आणि 20 मार्चमध्ये परत लॉकडाऊन लागला. सो परत तेव्हापासूनही लॉकडाऊनमध्येही मला दर महिन्याला फॉलोअप येत होते की तुम्ही कधी येत आहे घ्यायला. सो तेव्हा मी थोडं रिस्क घेतली नव्हती, पण तरीही लॉकडाऊनमधून कॉल येत आहेत. मी थोडासा इम्प्रेस झालो त्यासाठी आणि मी व्हिजिट मारली पर्सनली की काय स्टेटस आहे यांचं बघूया. तर ऑलमोस्ट ग्रॅफिटी एलाइट तेव्हा 80% कम्प्लीट झाला होता लॉकडाऊनमध्ये सुद्धा. आणि परंतु तिथे मला चांगली चॉईस मिळाली नाही, त्यामुळे मी R&S विंग चूज केली. तिथे मला बरेच ऑप्शन्स अवेलेबल होते. सो दरम्यान त्याच दरम्यान मी 1 सप्टेंबर जेव्हा दिवाळीच्या दरम्यानमध्ये 2-3 व्हिजिटनंतर मी इथे फ्लॅट बुक केला. आणि फ्लॅट बुक केल्यानंतरही 2 महिन्याच्या अवधीमध्ये माझे थोडे पर्सनल प्रॉब्लेम झाले लोनचे वगैरे, त्यामध्येही मला चांगलं कोऑपरेशन मिळालं सेल्स टीमकडून ग्रॅफिटीच्या. आणि 1 सप्टेंबरमध्ये फ्लॅट बुक केल्यानंतर जवळपास 1 डिसेंबरमध्ये माझं रजिस्ट्रेशन झालं. आणि तोपर्यंतचा जी जर्नी होती माझी ग्रॅफिटीच्या स्टाफसोबत सपोर्टिव्ह होते खूप, आणि त्यांनी मला चांगला सपोर्ट केला आणि व्यवस्थित माझं रजिस्ट्रेशन झालं. देन अराउंड मला त्यांनी सांगितलं होतं की ऑक्टोबरपर्यंत पोझिशन मिळेल 2021 आणि ॲज पर रेरा जून 22 होतं, पण पोझिशन झालं हे जवळपास ऑगस्ट 21 मध्येच. मीन्स त्यांनी बिफोर टाईम झालं. त्यांनी सांगितलं होतं की त्याच्या 2-3 महिन्याच्या आधीच त्यांनी पोझिशन दिलेलं आहे, आणि असंही नव्हतं की काम काय कम्प्लीट इनकम्प्लीट होतं, ही लिफ्ट चालू नाही ती लिफ्ट चालू नाही असं काही नव्हतं, सगळं व्यवस्थित कम्प्लीट होतं. आणि त्यानुसार आमचं पोझिशन झालं. इवन पोझिशनच्या वेळेससुद्धा चेकलिस्ट होत्या, त्या सगळ्या चेकलिस्ट कम्प्लीट करूनच त्यांनी ते पोझिशन दिलेलं आहे. आणि आफ्टर पोझिशनसुद्धा त्यांनी जे जे काही प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह केलेले आहेत. जसं की काही किचन ट्रॉलीजमध्ये तुम्हाला काही इश्यू असतील, कुठे काही टाईल्स ब्रेक झाले असतील, कुठे ग्लास ब्रेक झाली असेल, त्या सगळ्या गोष्टी वेळेवरती त्यांनी कम्प्लीट केलेल्या आहेत. सो व्यंकटेश ग्रॅफिटी हा जो R&S विंग जिथे मी तर फ्लॅट घेतलेला आहे तिथे मी ॲज ऑफ नाऊ सॅटिस्फाईड आहेत. सो व्यंकटेश बिल्ड कॉममध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्की या प्रोजेक्टचा विचार करावा. त्यांचा एलाइन अँड ग्रोवर पण प्रोजेक्ट चांगले चालू आहेत आता. सो ज्यांना खरोखर अपकमिंग प्रोजेक्ट जे त्यांना बघायचे असतील त्यांनी व्यंकटेश ग्रॅफिटीचा विचार नक्की करावा. रिझन नंबर 1 असेल कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप चांगली आहे, फॅसिलिटीज चांगल्या आहेत त्यांच्या, गार्डन, क्लब हाऊस या सगळ्या जिम हे सगळे चांगले आहेत. तर तुम्हाला जर स्वतः येऊन पर्सनली तुम्ही व्हिजिटही करू शकता इथे. सो प्लस कन्स्ट्रक्शनचा जो पिरियड ड्युरेशन असतो तो आता तुम्ही जर पाहाल लॉकडाऊनमध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम चालू आहेत, परंतु इथे तसा काही प्रॉब्लेम मला जाणवला नाही. बिफोर टाईम पोझिशन मिळत आहे. सो येस, व्यंकटेश ग्रॅफिटी हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे, आणि जर तुम्हाला खरोखर तुमच्या स्वप्नातलं घर पूर्ण करायचं असेल तर तुम्ही येऊन इथे व्हिजिट करू शकता आणि तुम्ही घेऊ शकता.